आज आपण पाहणार आहोत कुरकुरीताची शेंगदाणा चिक्की। नेहमीप्रमाणे एकदम सोप्या पद्धतीने कमी वेळात व एकदा पाहिल्यानंतर कोणीही करू शकेल अशी इझी रेसिपी, आणि तीही मार्केटमध्ये मिळते त्याप्रमाणे डिलिशियस कुरकुरीत शेंगदाणा चिक्की। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे चिक्की तयार करण्यासाठी एक वाटी साखर आणि एक वाटी शेंगदाणे असं प्रमाण घेतलेलं आहे। आता हे जे शेंगदाणे आहेत ते आपल्याला व्यवस्थित खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। आणि इथे एक टीप महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे, आपण जे शेंगदाणे भाजून घेत आहे ते लो फ्लेमवरच भाजून घ्यायचे आहेत, कारण की सपोज जर आपण हाय फ्लेम केली म्हणजे शेंगदाणे भाजताना जर गॅस मोठ्या गॅसवर आपण भाजली तर हे शेंगदाणे पाहिजे तेवढे खरपूस होत नाही आहेत, आणि म्हणजे आपली चिक्की तयार होते ती पाहिजे तेवढी खरपूस किंवा टेस्टी होत नाही आहे। त्यामुळे शेंगदाणे हे लो फ्लेमवरच भाजून घ्यायचे आहेत खरपूस असे। बघू शकता आपले शेंगदाणे व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत। नंतर हे शेंगदाणे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत, आणि त्याची जी स्किन आहे म्हणजे शेंगदाण्याच्या वरचा जे टर्फलं आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत। आणि टर्फलं काढल्यानंतर एकदाच मिक्सरमध्ये ते फिरून घ्यायचे आहेत, बारीक अशी पूड करून घ्यायची नाही आहे तर एकदाच फिरून घ्यायचे आहेत। इथे आपल्याला साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे, त्यासाठी आपण जी एक वाटी साखर घेतलेली आहे ती अशा प्रकारे आपल्याला तो वितळून घ्यायची आहे, म्हणजे साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे। बघू शकता जसजसं साखरेचा पाक होत जाईल तसतशी साखर एकजी होते, म्हणजे साखरेचे असे खडे तयार होतात। बघू शकता अशा प्रकारे आता साखर एकजी होताना त्याचे असे खडे तयार झालेले आहेत, म्हणजे आपला इथे अर्धा पाक तयार झालेला आहे। तर जेव्हा आपण ही साखर वितळून घेतो किंवा साखरेचा पाक तयार करून घेतो तेव्हा एक लक्षात ठेवायचं आहे की गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे। सपोज जर आपण हाय फ्लेमवर जर हा पाक तयार करून घेतला तर काय होतं की पाक करपला जातो आणि आपली जी चिक्की तयार होते ती करपट लागते, त्याच्यामुळे साखर ही आपल्याला लो फ्लेमवरच मेल्ट करून घ्यायची आहे, म्हणजे साखरेचा पाक हा लो फ्लेमवरच करून घ्यायचा आहे। साधारणतः 7 ते 8 मिनिट लागतात आपल्याला पाक तयार होण्यासाठी। बघू शकता इथे आपला पाक तयार होत आहे, जे साखरेचे खडे आहेत ते मेल्ट होत आहेत पूर्णपणे। तर बघू शकता आपले जे साखरेचे खडे तयार झाले होते तर इथे पूर्णपणे वितळले गेलेले आहेत, म्हणजे आपला साखरेचा पाक परफेक्ट तयार झालेला आहे। तर आता आपण जे शेंगदाणे आहेत त्यामध्ये टाकून घेणार आहोत। शेंगदाणे टाकल्यानंतर आपल्याला ही इथून पुढची जी प्रोसेस आहे ती खूप फास्ट करायची आहे, आणि हे जो आपलं कॅरमल आहे म्हणजे जो साखरेचा पाक आहे तो शेंगदाण्याला पूर्णपणे लागला पाहिजे, म्हणजे शेंगदाण्याला व्यवस्थित कोटिंग आलं पाहिजे साखरेच्या पाकाचं, आणि ही प्रोसेस जास्तीत जास्त फास्ट करायची आहे। अशा प्रकारे बघू शकता साखरे हा गोळा तयार झालेला आहे। तर जे हे मिश्रण आहे हे मी एका ताटामध्ये अशा प्रकारे काढून घेत आहे, आणि ह्या ताटाला मी अगोदरच तूप लावून ठेवलं होतं, कारण की प्रोसेस खूप फास्ट करायची आहे त्यासाठी अगोदरच तूप लावून ठेवलेलं होतं। त्यानंतर स्मॅशरच्या साह्याने अशा प्रकारे मी हे मिश्रण प्रेस करून घेत आहे, ज्या प्रमाणात आपल्याला थिकनेस हवा आहे त्याप्रमाणे। हे आपण हातानेही करू शकतो, परंतु हाताने हे मिश्रण खूप गरम असतं त्यामुळे हाताने करण्याऐवजी अशा पद्धतीने मी स्मॅशरने करत आहे। त्यानंतर ग्लासाच्या मदतीने अशा प्रकारे तुम्ही करू शकता। तर इथे आपल्याला चाकूच्या साह्याने व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजेच आपल्याला ज्याप्रमाणे चिक्कीचा आकार पाहिजे आहे त्याप्रमाणे चाकूच्या साह्याने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। तर इथे मी चौकोनी आकार देऊन घेत आहे, आणि सपोज हा आकार देताना खूप हार्ड जात असेल तर काय करायचं, हे जे ताट आहे ते गरम तव्यावर 2 मिनिट ठेवायचं आहे, म्हणजे आपलं व्यवस्थित असा आपल्याला आकार पाहिजे तसा आपण देऊ शकतो। तर इथे चौकोनी आकाराचे चिक्की तयार करून घेतलेली आहे मी, आणि हे जे आकार देऊन घेतल्यानंतर 5 ते 6 मिनिट हे रूम टेम्परेचरला थंड होऊन द्यायचं आहे। नंतर आता हे थंड झालेले आहे, बघू शकता एकदम सुंदर अशा आपल्या वड्या निघत आहे, कलर हे खूप छान आलेला आहे आपल्या चिक्कीला, त्यानंतर ग्लेजही खूप सुंदर आलेला आहे आणि आकारही खूप सुंदर आलेला आहे। अशा प्रकारे आपली इथे शेंगदाण्याची कुरकुरीत अशी चिक्की तयार झालेली आहे। जर तुम्हालाही माझी रेसिपी आवडली असेल तर आपल्या शिल्पा ड्रीम्सच्या चॅनलला लाईक करा तसेच शेअर करा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व त्यासमोर येणारे बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी असे नवीन रेसिपी अपलोड करेल तसेच आईसकेकचे व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीवर, तोपर्यंत टेक केअर।